आकाशवाणी नागपूर अर्चना दाणी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती देशभरात उत्साहानं साजरी. नागपूरसह विदर्भात गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्तीचा संदेश. राज्य विधानसभेच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक. आतापर्यंत 363 अर्ज दाखल. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात विशाखापट्टणम इथं भारताची बिनबाद 202 अशी दमदार सुरुवात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आज नवी दिल्ली इथून भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी गांधी संकल्प यात्रेला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पक्षाचे कार्यकर्ते आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत देशभरात पदयात्रा करून गांधीजींच्या स्वदेशी स्वधर्म या मूल्यांचा प्रसार प्रत्येक गावात करणार असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं. गांधींनी जगाला सत्य अहिंसेचा मार्ग दाखवत स्वातंत्र्य प्राप्त केल्याचं ते म्हणाले. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर बंद करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही अमित शाह यांनी यावेळी केलं. दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या गांधी संदेश पदयात्रेचं नेतृत्व केलं. आज दिल्ली इथल्या काँग्रेस कार्यालयातून निघालेल्या या यात्रेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150व्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सायंकाळी अहमदाबादच्या साबरमती आश्रमात त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते साबरमती किनारी आयोजित स्वच्छ भारत दिवस 2019 कार्यक्रमाला संबोधित करतील. यावेळी विविध राज्यातील 20,000 सरपंच उपस्थित राहतील. तसंच यावेळी पंतप्रधान भारताला उघड्यावर शौचमुक्त देश म्हणून घोषित करणार आहेत. त्यानंतर ते गुजरात नवरात्री महोत्सवाला उपस्थित राहून परदेशी मान्यवरांसोबत आरती करणार आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयघाट या शास्त्रीजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय स्मृती न्यासतर्फे प्रसिद्ध गायिका सपना भटनागर यांच्या देशभक्ती गीतांचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे नागपूर अमरावती महामार्गावर प्लास्टिक मुक्त महामार्ग या अभियानात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्लास्टिक तसंच तत्सम कचरा उचलून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम साजरा केला. महात्मा गांधींच्या 150व्या जन्मशताब्दीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डेबलवार यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी महामार्गालगत वृक्षारोपणही करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर तसंच भिडेकन्या विद्यालय सीताबर्डी यांच्या संयुक्त विद्यमानं गांधी अभिवादन यात्रेचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं. या यात्रेत 150 विद्यार्थ्यांनी गांधींची वेशभूषा धारण करत शहरातील मुख्य भागातून रॅली काढून नागरिकांचं लक्ष वेधलं. यानंतर भिडेकन्या विद्यालय इथं झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गांधीजींची भजनं तसंच पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं आणि याच्या माध्यमातून गांधीजींचं जीवन तसंच एकदा वापरण्याजोगी प्लास्टिकच्या वापरावर प्रतिबंध यावर जनजागृती करण्यात आली. तसंच स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाअंतर्गत सीताबर्डी आणि नेताजी मार्केट इथं प्लास्टिक आणि संबंधित वस्तू गोळा करण्यात आल्या. एकदा वापरण्याजोगे प्लास्टिक मुक्त परिसरासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ब्लॉग रनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्लास्टिकला हद्दपार करण्याची शपथ घेण्यात आली आणि मनपा आयुक्त अभिजित बांगर तसंच इतर वरिष्ठ अधिकारी यांनी या ब्लॉग दरम्यान प्लास्टिक गोळा केले. गांधी जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नागपूर मध्यवर्ती कारागृहात आज बंदी दिवस साजरा करण्यात आला. गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम ते हुतात्मा स्मारक अशी काँग्रेस सेवादल पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान वर्ध्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या गांधी संकल्प यात्रेनिमित्त गांधीजींच्या विचारांवर कृती करण्याचं आवाहन केलं. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकार पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. अमरावती जिल्ह्यात गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 839 गावांमध्ये चुनावी पाठशाला कार्यक्रमांतर्गत मतदार जागृती करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. वाशिम इथं मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून याअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी विद्यार्थी आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यवतमाळमध्ये गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिक न वापरण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना आवाहन केलं. गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्ती आणि तंबाखू निर्मूलनासंबंधी उपस्थितांना शपथ देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या www.newsonair.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तसंच मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे 2 दिवस राहिले असून कालपर्यंत 363 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर आहे. आज शासकीय सुटी असल्यानं नामांकन दाखल केल्या गेलं नाही. गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवसच शिल्लक राहिल्यानं या 2 दिवसात प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारांचे नामांकन दाखल केले जातील. प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष देखील राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर असून नामनिर्देशन पत्राची छाननी 5 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. राज्यातील 288 मतदारसंघात एकाच वेळी 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेतलं जाणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढचं सरकार स्थापन होईल असा विश्वास नागपुरात आज पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला. आपण आज भाजपातर्फे कामठी विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याची विनंती भाजपानं केली होती, पण आपण कोणतीही निवडणूक प्रत्यक्ष लढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं असून कामठी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनाच संधी देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं अॅडव्होकेट कुंभारी यांनी यावेळी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय सेनादलातील कार्यरत अधिकारी आणि जवान यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये नियुक्त झालेले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी असणारी पोस्टल बॅलेट सुविधा प्रभावीपणे राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पोस्टल बॅलेट सिस्टीम ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रशिक्षण देण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ प्रदीप आगलावे लिखित धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन या ग्रंथाचं प्रकाशन आज ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ प्रकाश खरात आणि प्राध्यापक अशोक गुडघाटे यांच्या उपस्थितीत नागपुरात करण्यात आलं. यावेळी कौशल्य प्रकाशक डॉ अशोक गायकवाड प्रामुख्यानं उपस्थित होते. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन केवळ विचार प्रवर्तनच नव्हे तर 21व्या शतकातील एक मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली होती असं मत डॉ प्रदीप आगलावे यांनी यावेळी व्यक्त केलं. या ग्रंथात 1956 नंतरच्या समाजमनाचं प्रतिबिंब दिसून येतं. बौद्ध धम्माच्या स्वीकारानंतर घडलेल्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर सादर केलं जात असल्याचं यावेळी ते म्हणाले. देशात अनेक परिवर्तन होत असून नित्य नव्या भारत अशा प्रकारे देशाची वाटचाल सुरू आहे असं माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी निर्मला कौर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रसेविका समितीच्या नागपुरातील विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे प्रतिपादन केलं. यावेळी समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांची प्रमुख उपस्थिती होती. आपण सन्मानानं आणि नीतीमूल्यांचा अंतर्भाव करून जीवन जगल्यास देशाच्या प्रगतीत हातभार लावत असतो हा विचार कौर यांनी यावेळी मांडला. अचलपूर परतवाड्यात शांतता प्रस्थापित होत असून आज दुपारी 3:30 ते 6:30 जमावबंदीचा आदेश शिथिल करण्यात आला आहे. दरम्यान विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. कुणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं. अचलपुरात घडलेल्या एका हिंसाचाराच्या घटनेमुळे कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली, तथापि जनजीवन पूर्वपदावर येत असल्यानं ती काही काळ शिथिल करण्यात आली आहे. या काळात नागरिकांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विशाखापट्टणम इथं सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळी आणि मयंक अग्रवाल यानं त्याला दिलेल्या साथीच्या जोरावर भारतानं बिनबाद 202 अशी दमदार सुरुवात आजच्या पहिल्या दिवशी केली.
आजचं कसोटी सामन्यातलं रोहित शर्माचं हे चौथं शतक ठरलं आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्माच्या नाबाद 115 तर मयंक अग्रवालच्या 84 धावा झाल्या होत्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे चहा पाण्यापूर्वीच अंधुक प्रकाशाच्या कारणानं पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी 59.1 षटकात बिनबाद 202 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती देशभरात उत्साहानं साजरी. नागपूरसह विदर्भात गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिक मुक्तीचा संदेश. राज्य विधानसभेच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक. आणि भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात विशाखापट्टणम इथं बिनबाद 202 अशी दमदार सुरुवात केली. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.